नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी विवेक राऊत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची. अकोलेकरांना दिलासा देणारी बातमी, कोरोनाचे 8 पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह. लातूरच्या क्वारंटाईन गृहातून 30 मजूर विद्यार्थ्यांचे पलायन. प्रतिबंधित क्षेत्राची सुरक्षा व्यवस्था केली चोख बंद. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न लावणे पडणार महागात. अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर असोसिएशनने दिला जिल्हाधिकाऱ्यांना मदतीचा धनादेश. सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातमीपत्राला. अकोलेकरांना दिलासा देणारी बातमी गुरुवारी समोर आली. 12 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 8 रुग्णांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. विशेष बाब म्हणजे यामध्ये अकोल्यात आढळलेल्या पहिल्या रुग्णाचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. कोरोना अलर्टमध्ये जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय अकोला यांच्यामार्फत प्राप्त माहितीनुसार गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2020 रोजी सकाळी तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. आजचा अहवाल अकोलेकरांना मोठा दिलासा देणारा ठरला आहे. 285 पैकी 238 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच पॉझिटिव्ह 8 रुग्णांचे दुबार तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या अकोला जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णात वाढ नाही. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आज नव्याने दाखल रुग्णसंख्या 45 असून आज प्राप्त अहवाल 33 आहेत. आजपर्यंत प्राप्त तपासणी अहवाल 285 पैकी 238 निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह 14 पैकी मयत झालेले आता शिल्लक 12 रुग्ण आहेत. अप्राप्त अहवाल 24 असून आज प्राप्त अहवालात 8 पॉझिटिव्ह रुग्णांच्या दुबार तपासणीच्या अहवालाचाही समावेश असून ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे ह्यात अकोल्यातील बैतपुरा भागातील पहिल्या रुग्णाचाही समावेश आहे. एकंदरीत कोरोनाचे सामूहिक संक्रमणाची भीती व्यक्त केली जात असतानाच अकोल्यात आता दिलासा देणारा अहवाल आला आहे. आजच्या अहवालाने अकोलेकरांच्या मनातील भीती थोडीफार दूर होणार आहे. असे असले तरी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग तसेच तोंडाला मास्क वापरणे, शक्यतोवर घरीच राहणे, योग्य आहार घेणे, व्यायाम करणे, प्रकृतीला सांभाळणे, घरातील लहान मुले व वृद्धांची काळजी घेणे आवश्यक आहे असेही वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे आजची जी काही आपली परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा होत आहे. आज आपले 309 एकूण स्वॅब आपण कलेक्ट केलेले आहे आणि त्याच्यापैकी 285 स्वॅबचं आपल्याकडे रिपोर्ट्स प्राप्त झाले आणि आज पण आपल्याकडे जे काही 33 रिपोर्ट्स प्राप्त झाले ते सर्वच्या सर्व निगेटिव्ह प्राप्त झालेले आहेत. आणि याच्यामधली अत्यंत समाधानाची बाब म्हणजे जिल्ह्यातला पहिला रुग्ण जो बैतपुरा या एरियातील होता त्याचासुद्धा 7 दिवसानंतरच्या टेस्टिंगमध्ये त्यांचासुद्धा रिपोर्ट हा निगेटिव्ह आलेला आहे. यावरून ही बाब स्पष्ट होते की ह्या आजारामधून रिकव्हरी ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. त्यामुळं माझी अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्याला आलेला ताप किंवा आपल्याला आलेले झालेली सर्दी किंवा खोकला ह्या कुठल्याही आजाराची लक्षणं आपल्याला दिसत असली तर आपण तात्काळ आपल्या दवाखान्यामध्ये किंवा डॉक्टरला दाखवून देऊन सरकारी दवाखान्यामध्ये आपल्याला इमिजिएटली ॲडमिट व्हावं लागेल. या निमित्तानं माझी पुन्हा सर्व लोकांना हीच एक विनंती आहे की सोशल डिस्टन्सिंग तर आपण पाळाच पाळा. रस्त्यावरती किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा अत्यंत धोकादायक असा प्रकार असल्यामुळं त्यासाठी आम्ही दंडाची देखील तरतूद आता केलेली आहे. याशिवाय मास्क न वापरता जर का आपण बाहेर फिरत असला त्यासाठी देखील दंडाची तरतूद आपण करत आहोत. दुसऱ्या राज्यातून पायदळ येणाऱ्या तेलंगणा येथील मजुरांना व विद्यार्थ्यांना पातूर येथील एका सभागृहात ठेवण्यात आले होते. त्यापैकी 30 मजूर व विद्यार्थी यांनी पलायन केल्याने खळबळ उडाली. या सर्वांचा शोध घेणे सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील क्वारंटाईन सेंटरमधून 30 मजूर आणि विद्यार्थी पळून गेल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला होता. मात्र आपली नाचक्की लपवण्यासाठी प्रशासनाकडून ही संपूर्ण माहिती दडवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. या सर्वजणांना पातुरातील मौलाना आझाद सांस्कृतिक भवनात क्वारंटाईन करून ठेवण्यात आलं होतं. हे सर्व मजूर आणि विद्यार्थी तेलंगणातील असून त्यांचा प्रवास झाला होता, त्यामुळे त्यांना 30 मार्चपासून पातुरात थांबवण्यात आलं होतं.
या ठिकाणी या 30 जणांना योग्य त्या सर्व सुविधा पुरवण्यात आल्या होत्या। तसेच पोलीस यंत्रणा येथे कार्यरत असून या 30 जणांनी पळ कसा काढला असा प्रश्न निर्माण होत आहे। प्रशासन आता फरार लोकांचा शोध घेत आहे। महत्त्वाचं म्हणजे हे सर्व पॉझिटिव्ह किंवा संशयित रुग्ण नसून त्यांना लॉकडाऊन संपेपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत क्वारंटाईन करण्यात आलं होतं। या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी माहिती दिली। जी काही माहिती प्राप्त झालेली आहे पोलीस विभागाकडून त्यामध्ये परवाच्या दिवशी रात्री जे काही आपल्याकडे बाहेरच्या तेलंगणा आणि आंध्रामध्ये असलेले जे काही विद्यार्थी आणि लेबर्स हे आपल्या आपल्याकडच्या आपण शेल्टरमध्ये ठेवलेले होते त्या बिल्डिंगमधून त्यांनी रात्री 3:30 वाजता तिथून त्यांनी पळ काढला आणि ते इथून निघून गेलेले आहेत। टोटल 30 विद्यार्थी आणि लेबर्स हे रात्री पळून गेल्यामुळं पातूरच्या बंदोबस्तामध्ये आणि याच्यामध्ये आपण आता पुन्हा त्याची वाढ करत आहोत आणि इतरही ज्या ज्या ठिकाणी असे शेल्टरमध्ये लेबर्स आहेत त्या सर्व लोकांना माझी पुन्हा विनंती आहे की त्यांनी आता पुढच्या आपल्याकडे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये याच्यात सहकार्य करावं। अकोला शहरातील कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या क्षेत्राला सील करण्यात आले। या प्रतिबंधित क्षेत्रातून कोणीही बाहेर येणार नाही किंवा बाहेरील व्यक्ती आतमध्ये जाणार नाही याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे। संसर्गजन्य कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरू आहे। महापालिका कार्यक्षेत्रात यापूर्वी कोरोना व्हायरसचे 6 रुग्ण आढळले होते। तसेच पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे। महापालिका कार्यक्षेत्राच्या उत्तर झोनमधील प्रभाग क्रमांक 11 मध्ये 7वा रुग्ण आढळला आहे। त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त संजय कापंडीस यांनी धडक देऊन यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेऊन सतर्कता राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। महापालिका कार्यक्षेत्रातील उत्तर झोनमधील बैतपुरा येथे कोरोना संक्रमित आढळल्याने कोरोना कोअर झोन व बफर झोन म्हणून सील करण्यात आला होता। 13 एप्रिलच्या सायंकाळी कोअर झोनमधील ताजनापेट पोलीस स्टेशनजवळील राहणारा एक रुग्ण शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती झाला होता। त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब व श्वास घेण्याचा त्रास होता। संशयित रुग्ण म्हणून घशाचे स्वॅब नमुने तपासण्याकरिता लॅबमध्ये पाठवण्यात आले होते। तसेच त्या भागातील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंची अर्थात किराणा, भाजीपाला व दूध या वस्तूंची व्यवस्था आतच करण्यात आली असून कंटेनमेंट झोनमधला कोणताही नागरिक त्या भागातून बाहेर जाणार नाही व बाहेर कोणती व्यक्ती कंटेनमेंट झोनमध्ये जाणार नाही याबाबतच्या सूचना मनपा आयुक्त यांनी तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिली आहे। GMC मध्ये काल मृत्यू झालेल्या पेशंट आज कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे अहवाल प्राप्त झालेले आहे। त्यामुळे शहरात कोरोना पॉझिटिव्हची संख्या 1 ने वाढलेली आहे। कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कोर एरिया आणि बफर एरिया हा जो पूर्वी आयडेंटिफाय करण्यात आलेला आहे तोच एरिया आहे। या काळात या संबंध एरियामध्ये नागरिकांना आतमध्ये प्रवेश करता येणार नाही किंवा ह्या एरियाच्या बाहेर त्या एरियात राहणाऱ्या नागरिकांना जाता येणार नाही। आज त्या संपूर्ण एरियाची आम्ही पाहणी केलेली आहे पोलीस प्रशासनाच्या सोबत। या एरियात जे लोक राहत आहेत यांची तिथे किराणा दुकानं, अत्यावश्यक जीवनावस्तूची दुकानं आहेत, यांना ती दुकानं ठरलेल्या वेळेनुसार उघडून अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करता येईल। परंतु या एरियाच्या बाहेरून आतमध्ये किंवा या एरियाच्या आतून बाहेर कोणालाही जाता येणार नाही याची संबंधित सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी आणि कुणीही या एरियाच्या बाहेर जाऊ नये किंवा या एरियात प्रवेश करू नये। आमचे संबंधित सर्व पेशंटचे जवळचे व्यक्ती ज्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत त्यांना क्वारंटाईन करण्याचं, त्यांना GMC मध्ये नेण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे। घरोघरी सर्वे सुरू आहे। परंतु एक जी गोष्ट महत्त्वाची आहे की सर्वेमध्ये नागरिकांनी स्वतःहून खरं माहिती दिली पाहिजे। असं लक्षात येतं आहे की पुरेशी माहिती दिली जात नाही, हे अयोग्य आहे। आपल्याला कोरोनाशी लढा द्यायचा आहे तर माझ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी आपली खरी माहिती की त्यांना सर्दी, ताप, खोकला अशा स्वरूपाचा कुठलाही त्रास होत असेल तर ही आम्हाला दिली पाहिजे, सर्वेच्या टीमला दिली पाहिजे। आम्ही सर्वेच्या टीमच्या पाठीमागे डॉक्टर्स पण ठेवले आहेत, ते त्याची पाहणी करू शकतील आणि आवश्यकतेप्रमाणे पेशंट्सना GMC मध्ये शिफ्ट करू शकतील। शासनाच्या निर्देशानुसार अकोला जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी न करणे महागात पडणार आहे। याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे।
कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदी व साथरोग प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन कडक करण्यासाठी आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणारे व सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब न करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले आहेत. या आदेशानुसार थुंकणाऱ्यास 300 रुपये, मास्क न वापरणे 200 रुपये, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांजवळ सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणारे दुकानदार व ग्राहक यांना 200 रुपये प्रति ग्राहक व दुकानदारास 2000 रुपये दंड ठोठावण्याची कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई स्थानिक स्वराज्य संस्था आपापल्या क्षेत्रात करतील असेही आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता कुठेही थुंकल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन कोरोनाच्या युद्धात सक्रिय सहभागी होणे आवश्यक आहे. अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर असोसिएशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपीत मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 मध्ये 18,76,000 धनादेश जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला. सामाजिक कार्यासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर असोसिएशनने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जोपासत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. असोसिएशनने मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 मध्ये 18,76,866 रुपयांचा निधी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी सुपूर्द केला. यावेळी बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. सध्या संपूर्ण जग कोरोना अर्थात कोविड-19 संकटात सापडले आहे. भारतात कोरोनाचे रुग्ण वाढत असून महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण आहेत. अशावेळी अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर असोसिएशननेही मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 मध्ये आपला सहभाग दिला आहे. असोसिएशनच्या 89 कंत्राटदारांकडून 18,76,866 रुपये निधी जमा करण्यात आला असून ही रक्कम कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रावर आलेल्या संकटाचा सामना करण्याकरिता मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात येत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व कंत्राटदार शासनासोबत असल्याची ग्वाहीसुद्धा अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर असोसिएशनने दिली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांना पुढीलप्रमाणे आपले योगदान दिले आहे. यामध्ये प्रदीप देशमुख 2 लाख, रणजित सिंग ओबेराय 2 लाख, YD शर्मा 1 लाख, अशा प्रकारे अन्य कंत्राटदार 51,000 पासून तर 5,000 पर्यंतची मदत करून तब्बल 18,76,866 रुपयांचा निधी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सोपविण्यात आला. सध्यास्थितीत महाराष्ट्रात व देशात आणि पूर्ण जगात कोरोना व्हायरसमुळे लोक ग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननी एक विचार करून महाराष्ट्रात जनतेसाठी मुख्यमंत्री सहायता निधी 18,74,000 निधी जमा करून शासनास मदत केलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी राजशासनावर आरोप करीत गरजूंना निःशुल्क धान्य देण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकारने 3 मेपर्यंत राहणाऱ्या लॉकडाऊनमध्ये फसलेल्या लोकांची मदत करण्याऐवजी 21 दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी काय काय केले याचे गुणगान सुरू केले आहे. वास्तविक राज्य सरकारने सर्व ठिकाणी अशा प्रकारे अडकलेल्या लोकांना राशन देणे गरजेचे आहे असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले. 2 दिवसापूर्वी मुंबईतील बांद्रा परिसरात 1,000 मजुरांनी गर्दी झाली होती. या घटनेवरून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की अशा संकटात सापडलेल्या लोकांना 2 महिन्याचे राशन उपलब्ध करून दिले गेले पाहिजे. यावर राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत, अन्यथा बांद्रा येथील घटनेची पुनरावृत्ती राज्यात तसेच देशातील विविध भागात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊनमुळे मजुरांचे हाल होत आहे याची चिंता राज्य सरकारने केली पाहिजे, अन्यथा लोकांच्या नाराजीचा स्फोट होऊन अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी बोलताना स्पष्ट केले. हजारोंचा जमाव एकत्र होऊन त्यांनी लॉकडाऊनच्या विरोधात आवाज उठवला. हे सगळेजण अशी माणसं आहेत की ज्यांचं पोट हातावरती आहे. 3 तारखेपर्यंत लॉकडाऊन झाल्यामुळे आपल्याला आता उपासमार करावी लागेल आणि उपासमारीची पाळी येईल हे त्यांनी दाखवून दिलं. मी या अगोदरही शासनाला वॉर्न करत होतो, विनंती करत होतो की शासनाकडे अन्नधान्य प्रचंड मोठ्या प्रमाणात पडलेलं आहे. 2 महिन्याचं फुकट वाटलं तरी चालेल,
परंतु शासनाने वाटलं नाही आणि बँड्रा ही सुरुवात आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। आश्वासन देण्याच्या ऐवजी आम्ही 21 दिवसांमध्ये कोरोना कसा थांबवला याचंच गुणगान घातलं जाते, परंतु ज्यांचं पोट हातावरती आहे त्यांना आम्ही काय सुविधा देणार याच्याबद्दल बोलल्या जात नाही। शासनाला पुन्हा वॉर्निंग देतोय की ज्यांचं पोट हातावरती आहे त्यांची सोय केली नाही तर महाराष्ट्रभर हे उठाव होतील आणि असे उठाव झाले तर देशभर हे उठाव व्हायला वेळ लागणार नाही। जागे व्हा आणि कामाला लागा ही विनंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी करत आहे। 1 मे पासून राज्यातील केसरी कार्ड धारकांना धान्य वितरित करण्यात येणार आहे। धान्य वितरणाच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केले। देशात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे। अशा परिस्थितीत कोणीही व्यक्ती अन्नापासून वंचित राहू नये यासाठी सर्व केशरी रेशन कार्डधारकांना मे व जून महिन्यात स्वस्त दरात धान्य देण्यात येणार आहे। याबाबत नागरिकांनी समाज माध्यमातून येणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी BU काळे यांनी केले आहे। या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत प्रसिद्ध देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की ज्या रेशन कार्ड धारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच अंत्योदय अन्न योजना व शेतकरी लाभार्थी या योजनांचा लाभ मिळत नाही अशा सर्व केशरी रेशन कार्ड धारकांना तसेच प्राधान्य कुटुंब गट किंवा अंत्योदय अन्न व शेतकरी योजनेत समावेश नसलेल्यांना मे व जून महिन्यात धान्य देण्यात येणार आहे। त्यानुसार प्रति व्यक्ती 5 किलो धान्य, 3 किलो गहू प्रति किलो दर 8 रुपये व 2 किलो तांदूळ 12 रुपये प्रति किलो दराने 1 मे पासून सर्व रास्त भाव दुकानांमधून वितरित करण्यात येईल। याबाबत नागरिकांनी कोणत्याही समाज माध्यमावरील अफवांवर विश्वास न ठेवता 1 मे पासून धान्याचा लाभ घ्यावा व वारंवार कार्यालयात तसेच रास्त भाव दुकानांमध्येही गर्दी करू नये असे आवाहनही करण्यात आले आहे। बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत दोतर्डी परिसरात तोतया पोलिसांनी उत्पात केला होता। या प्रकरणातील 3ही आरोपींचा शोध पोलीस प्रशासनाद्वारे युद्ध पातळीवर करण्यात येत आहे। बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम दोतर्डी परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून उत्पात घालणाऱ्या तोतया पोलिसांना नागरिकांनी चांगलेच बदलले होते। बोरगाव मंजू पोलिसांनी हिस्ट्रीशीटर अज्जू ठाकूरसह 3 जणांना आरोपी बनवित या प्रकरणात पोलिसांनी कलम 170, 171, 419, 334 अंतर्गत गुन्हा दाखल केला। घटनेच्या दिवसापासून हे 3ही आरोपी फरार आहेत। दरम्यान प्राप्त झालेल्या माहितीनुसार यामधील अज्जू ठाकूरच्या विरोधात अकोला शहरातील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे त्याचे नाव हिस्ट्री शीटरवर समाविष्ट आहे। मागील काही दिवसांमध्ये या 3ही आरोपींनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगून ग्रामीण भागांमध्ये उत्पात सुरू केला होता। काही ठिकाणी वसुलीसुद्धा केल्याची चर्चा आहे, परंतु दोतर्डी येथील गावकऱ्यांनी समयसूचकता दाखवित या 3ही पकडून चांगलीच धुलाई केली होती। या दरम्यान हे 3ही नागरिकांच्या तावडीतून सुटून फरार होण्यात यशस्वी झाले। या प्रकरणात पोलिसांनी विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे। बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी संतोष जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, सायबर पोलिसांसह शहर उपविभागीय पोलीस अधिकारी या आरोपींचा शोध घेत आहेत। सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्राचा पोलीस निरीक्षक जाधव यांनी आढावा घेतला। यावेळी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले। कोरोना व्हायरसचे संक्रमण थांबवण्याकरिता जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाद्वारे आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे। या अंतर्गत बैतपुरापासून 3 किलोमीटरपर्यंतचा एरिया सील करण्यात आला। ही बाब लक्षात घेता सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार उत्तमराव जाधव यांनी आपल्या पथकासोबत सील करण्यात आलेल्या एरियाची पाहणी करून आढावा घेतला। या दरम्यान प्रमुख मार्गावरील बँकेबाहेर जनधन योजनेमधील बँक खात्यात टाकण्यात आलेले 500 रुपये काढण्याकरिता महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी होताना दिसत नव्हती, त्यामुळे पोलिसांनी महिलांना आवश्यक अंतर ठेवून उभे राहण्याचे निर्देश दिले। यावेळी पोलिसांनी प्रतिबंधित क्षेत्राकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर लावण्यात आलेले बॅरिकेड्स योग्य पद्धतीने लावण्याचे निर्देशही दिले। सोबतच पोलीस निरीक्षकांनी या ठिकाणी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना प्रतिबंधित क्षेत्रातून कोणीही बाहेर येणार नाही व बाहेरील व्यक्ती आतमध्ये जाणार नाही याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर।
अकोलेकरांना दिलासा देणारी बातमी, कोरोनाचे 8 पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह। लातूरच्या क्वारंटाईन गृहातून 30 मजूर विद्यार्थ्यांचे पलायन। प्रतिबंधित क्षेत्राची सुरक्षा व्यवस्था केली चोख बंद। सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न लावणे पडणार महागात। अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर असोसिएशनने दिला जिल्हाधिकाऱ्यांना मदतीचा धनादेश। इथेच आजचं बातमीपत्र संपवित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी अधिक माहितीसह। नमस्कार। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा। सबस्क्राईब करा आमचं RRC नेटवर्क चॅनल आणि बाजूला दिसत असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला मिळतील दररोज घडणाऱ्या घटनांचे नोटिफिकेशन तात्काळ। तेव्हा जरूर भेट द्या आमच्या वेबसाईटला आणि पाहत रहा RRC नेटवर्क। सेवा आमची, करमणूक तुमची।